सर्वोच्च न्यायालयात कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं. या याचिकेवर रितसर सुनावणीही पार पडली. त्यानंतर मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिकेचा निकाल राखून ठेवला होता. 5 सप्टेंबर रोजी या याचिकेवर 16 दिवस सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला होता. अखेर आज अर्थात 11 डिसेंबर रोजी हा निकाल दिला जाणार असल्याचं स्पष्ट झालं आणि अवघ्या देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं. केंद्र सरकारकडून सुनावणी दरम्यान जोरकसपणे बाजू मांडण्यात आली. त्याचबरोबर याचिकाकर्त्यांकडूनही आक्रमकपणे युक्तिवाद करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय खंडपीठाकडून या प्रकरणात 3 निकाल देण्यात आले आहेत. त्यातील 1 निकाल स्वतः सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिला आहे. मग हा निकाल नेमका काय आहे आणि यामध्ये सविस्तर काय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र. जम्मू आणि काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवणं योग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं या निकालामध्ये म्हटलं आहे. कलम 370 युद्धजन्य परिस्थितीत लावले असल्याचं निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने निकालादरम्यान नोंदवलं आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा निर्णय वैध ठरवला आहे. केंद्र सरकारने कलम 370 हटवण्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. जम्मू काश्मीरच्या संविधानाच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी कलम 370 कोणताही आदेश जाहीर करणे शक्य नव्हते. कलम 370 रद्द करून नवीन व्यवस्थेने जम्मू काश्मीरचा उर्वरित भाग भारताशी जोडण्याची प्रक्रिया आहे ती मजबूत झाली आहे असं निकाल वाचनात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. अनुच्छेद 356 अंतर्गत राष्ट्रपतींना अधिकार आहेत आणि त्यांना आव्हान देता येणार नाहीत. केंद्र सरकारने 370 हटवल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. जम्मू काश्मीरची विधानसभा अस्तित्वात नसताना हा निर्णय घेतला गेला आहे. यावेळी न्यायालयाने अनुच्छेद 356 उल्लेख करत राष्ट्रपती राजवट लागू करणे हा केंद्राचा अधिकार होता असं न्यायालयाने या निकाल वाचनामध्ये आज म्हटलेलं आहे. केंद्र सरकारने अनुच्छेद 370 हटवण्याच्या निर्णयाविरोधात ज्या याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या केंद्र सरकारने हटवणे 370 योग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालय या याचिका च्या निकाला वाचनामध्ये म्हटलेलं आहे. अनुच्छेद 370 हे काय कायम स्वरूपाची व्यवस्था नव्हती, ती युद्धजन्य परिस्थितीत लावण्यात आली होती असं निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. त्यामुळे कलम 370 कायमस्वरूपी राहिली नाही अशी अपेक्षा करणं कायमस्वरूपी राहील अशी अपेक्षा करणं अयोग्य असल्याचं देखील या निकाल वाचनात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं पाहायला मिळतंय. हे हटवण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. विधानसभा अस्तित्वात नसताना केंद्र सरकारने अनुच्छेद 370 हटवण्यावर याचिकाकर्त्यांना आक्षेप घेतला होता. या याचिकेवर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिली आहे. यामुळे यापुढे जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 असणार नाही, ते पूर्णपणे हटवण्यात आले आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या निर्णयावर शिक्कामोर्तब देखील केला आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रामध्ये निवडणूक आयोगाला जम्मू काश्मीरमध्ये लवकरात लवकर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात याव्या असे आदेश दिलेत. अर्थात 30 सप्टेंबरपर्यंतचं डेडलाईन देखील सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिली आहे. तोपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यात याव्या असे आदेश देण्यात आलेले आहेत.